नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये 0050 अर्थातच पोटॅशियम सल्फेट या खताची संपूर्ण माहिती देणार आहोत. तर यामध्ये 0050 खताचे फायदे, त्याची किंमत, ते कोणत्या पिकासाठी वापरलं जातं आणि त्याचं प्रति एकरी प्रमाण काय वापरावं वेगवेगळ्या पिकासाठी, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम जाणून घेऊयात खताचे नाव आणि प्रकार. खताचे नाव आहे 0050. त्यामध्ये 17.5% सल्फर पण असते आणि याला पोटॅशियम सल्फेट असं म्हटलं जातं, किंवा SOP पण याला म्हणू शकतो. आणि हे जे प्रकार आहे खताचा, तो म्हणजे जलविद्राव्य खत, म्हणजे हे पाण्यात विरघळणारं खत आहे. याची आपण फवारणी पण करू शकतो किंवा ड्रीपद्वारे पण याचा वापर आपण करू शकतो. आता बघूयात यात कोणकोणते पोषक घटक असतात. यामध्ये असते पोटॅशियम आणि सल्फर. यामध्ये पोटॅशियम जे असते ते 50% प्रमाणात असते आणि सल्फर जे आहे ते 17.5 या प्रमाणात असते. आता जाणून घेऊयात पोटॅशियम सल्फेट वापराचे फायदे काय आहेत. तर यामुळे pH संतुलन राखलं जातं पाण्यामधलं आणि या सर्व प्रकारच्या पिकांना मदत करतं वाढीसाठी. हे एकमेव खत आहे ज्याच्यामध्ये पोटॅशियमची जी एकाग्रता आहे ती 100% उपलब्ध असते 50% या प्रमाणात. हा पोटॅशियमचा सर्वात स्वस्त आणि क्लोराईड मुक्त एक प्रकार आहे किंवा खत आहे आणि त्याच्यामध्ये 18% सल्फरही समाविष्ट आहे. ते फुलाच्या आणि फळाच्या टप्प्यावर भरपूर फुले आणि फळे देण्यासाठी वापरले जाऊ शकते. यामध्ये कुठलंही नायट्रोजनचं प्रमाण नाही आहे, त्यामुळे अनावश्यक वनस्पतीची जी वाढ आहे ती याच्यामध्ये टाळली जाते. तर अजून दुसरे फायदे जाणून घेऊयात मित्रांनो. त्या अद्वितीय पोटॅशियम गुणोत्तरामुळे झाडामध्ये डावणी आणि पावडरी मिल्ड्यू म्हणजे बुरशीनाशक रोगाचा प्रतिकार या झाडामध्ये वाढला जातो जर याचा वापर केला तर. या झाडामध्ये कीटक रोग अजैविक तणावाविरुद्ध प्रकारशक्ती वाढवते. कापणीनंतर फळांचे शेल्फ लाईफही वाढवली जाते, म्हणजे त्याची टिकवण क्षमता जी असते फळांची ती वाढवली जाते. यामुळं हे रंग आणि वजन तसेच आकार देऊन फळांचा उत्कृष्ट विकास घडवून आणते. ह्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, तर जो फळांना किंवा आपल्या भाजीपाला असतो त्याला चांगला रंग येतो, वजन येतं आणि चांगला आकार पण याला दिसून येतं याचा वापर केल्यामुळे. आता जाणून घेऊयात 0050 डोसविषयी. 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात याचा वापर करावा. 20 लिटर पाण्यात 1 किलो प्रति एकर याचं प्रमाण असं वापरावं. ह्याची जी फवारणी आहे मित्रांनो ती फळाच्या विकासाच्या टप्प्यामध्ये लागू करावी, म्हणजे ज्या काळात फळांची वाढ व्हायला चालू असते त्या काळात त्याची फवारणी केलेली उत्तम राहील. आता यात चार्टमध्ये तुम्ही पाहू शकता की वेगवेगळ्या पिकासाठी किती प्रमाणात या खताचा वापर आपण केला पाहिजे 15 लिटर पाण्यामध्ये, त्याची संपूर्ण माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे. तर तुम्ही ह्या तक्ता नक्की बघून घ्या. तर आता पाहूया त्याचे वापरायचे निर्देश, म्हणजे डायरेक्शन ऑफ यूज काय आहेत ते. तर याचं तुम्ही हे खत पाण्यात विरघळल्यानंतर लगेच याचा वापर करावा, जास्त काळाचं द्रावण ठेवू नये. उच्च तापमानात आणि पावसापूर्वी वापरल्यास याचा प्रभाव कमी होईल. फवारणीची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी 10 वाजायच्या अदोगर आणि दुपारी 4 वाजायच्या नंतर. मजबूत सूर्यप्रकाश टाळण्यासाठी काय म्हणजे संध्याकाळीच फवारणी केलेलं फायद्याचं राहील. याचा दुसऱ्या कुठल्याही उत्पादनामध्ये मिक्स करून वापर करू नये, हे सेपरेटच वापरलं तर फायद्याचं राहील. आता जाणून घेऊयात कोणत्या पिकासाठी शेतकरी याचा वापर करू शकता. फर्टिगेशनसाठी, म्हणजे ड्रीपद्वारे किंवा पाण्यातून दिल्या कोणकोणत्या पिकासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर त्यामध्ये द्राक्ष, डाळिंब, केळी, कापूस, टोमॅटो, कांदा, ऊस, आले, हळद, कलिंगड, फुलशेती आणि संरक्षण शेतीतील पिकं यासाठी आपण वापर करू शकतो. आणि जर याची तुम्हाला फवारणी करायची असेल तर सर्व फळपिकं पालेभाज्यांसाठी याचा वापर आपण करू शकतो, किंवा सोयाबीनसाठी पण याचा वापर आपण करू शकतो. तर आता जाणून घ्या याची किंमत काय असते. तर प्रति किलो याची किंमत 100 ते 120 रुपयाचे 1 किलोचे पॅकेट तुम्हाला भेटून जातील. जर याचे 25 किलोचे आणि 50 किलोचे पण बॅग राहते ते पण तुम्ही घेऊ शकतात. जर शेतकऱ्याने दिलेल्या प्रमाणात वेगवेगळ्या फळांसाठी व पालेभाज्यांसाठी याचा जर वापर केला 0050 तर नक्कीच याचा उत्पादनामध्ये फायदा होईल, क्वालिटीमध्ये पण वाढ झालेली दिसून येईल आणि त्यामुळे मार्केटमध्ये चांगला भाव आपल्या उत्पादनाला मिळून येईल.
तर शेतकऱ्यांनी याचा वापर नक्की करावा आणि दिलेल्या प्रमाणातच करावा. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.